मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता कल्पनाला विचारून ऑफिसला निघालेला असतो. त्यावेळी कल्पना म्हणते, अरे नाश्ता तरी करून जा, तुला थालीपीठ देऊ की पोहे देऊ? अर्जुन म्हणतो, मम्मा नको मला काहीच, मला खूप उशीर होतोय ऑलरेडी, असं म्हणून तो लगेच ऑफिसला निघून जातो. तेवढ्यातच तेथे आता सायली येते आणि कल्पनाला म्हणते, पूर्णाजींसाठी कॉफी बनवली आणि त्यांना दिली सुद्धा. कल्पना म्हणते, अगं पूर्णाईंचं ठीक आहे, परंतु तुझा नवरा बघ गेला तो. त्यावेळी सायली म्हणते, काय ते गेले सुद्धा नाश्ता न करता? असं म्हणून मनातल्या मनात ती विचार करू लागते. सर अजूनही खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यांना एकटं वाटायला नको, मी पटकन स्वयंपाक बनवते आणि त्यांच्यासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जाते. हा विचार करत असतानाच ती पटापट कामाला लागते. दुसरीकडे चैतन्य आता ऑफिसला निघालेला असतो, तो आपली बॅग भरत असतो. त्याचवेळी साक्षी तेथे येते आणि म्हणते, चैतन्य तू कुठे निघालास? तो म्हणतो, ऑफिसला जायला हवं आणि सर्व काही सॉर्ट आउट करायला हवं. अर्जुनने शांत डोक्याने, आता माझं सगळं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे, नाहीतर मग उगीच प्रॉब्लेम होईल. त्यावेळी आता साक्षी जरा घाबरतेच आणि म्हणते, चैतन्य अरे अर्जुनने जर ऐकून घेतलं नाही, पुन्हा माझ्यावर तेच आरोप केले तर मग काय करायचं? चैतन्य म्हणतो, पण गेलं तर पाहिजे ना, काहीतरी प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला पाहिजे. त्यावेळी आता साक्षी म्हणते, तरीही? चैतन्य म्हणतो, तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवून ठेवला आहे, तुझ्यासाठी जेवण काहीतरी ऑर्डर करशील प्लीज? तेव्हा साक्षी म्हणते, अरे मला तुझी काळजी आहे, मला माझी काळजी नाही, मी काही पण करेल. त्यावेळी आता चैतन्य ऐकत नाही, तो तसाच निघून जातो. आता साक्षी खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करते, हा काय बावळट आहे का? काल होऊन देखील तो लगेच गेला ऑफिसमध्ये, तर हे दोघेही आता शांत डोक्याने बोलले तर मी एकटीच अडकेल, असं म्हणून ती आता काहीतरी करायला हवं, पुन्हा कधीही एकत्र यायला नको हा विचार करत असते. दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसमध्ये असतो, तो सारखा घड्याळामध्ये पाहत असतो, चैतन्य कधी येतोय. तो आता म्हणतो की खूप वेळ होऊन गेलाय, पण चैतन्य अजूनही आलेला नाही. तर इकडे सायली आता भरभर स्वयंपाक बनवते आणि लगेच डबा घेऊन निघालेली असते. कल्पना आणि विमल देखील तितक्यात तेथे येतात आणि विचारतात, काय ग एवढी घाई? विमल म्हणते, काय हो सायलीताई, मी वरच्या खोल्या साफ करेपर्यंत तुमचा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला? सायली म्हणते, हो झाला आहे, मला यांना ऑफिसमध्ये डबा घेऊन जायचं आहे. आणि आई यांना डबा घेऊन जाते ऑफिसमध्ये, जर यायला उशीर झाला तर तुम्ही माझी वाट पाहू नका. त्यावेळी आता कल्पना ठीक आहे असं म्हणते आणि काय काय काम केलंय हे देखील सांगत असते आणि पटकन डबा घेऊन जायला निघते. त्यावेळी विमल म्हणते की आज तर सायलीताईने वाऱ्याचा वेगच पकडलाय. कल्पना म्हणते, हो ना. अर्जुन खिडकीतून पाहतो तर चैतन्य आता ऑफिसमध्ये येत असतो, तेव्हा अर्जुनला जरा आनंद होतो. तो लगेच जागेवर येऊन बसतो आणि काम करत असतो. चैतन्य आता दार नॉक करतो, अर्जुन कम इन असं म्हणतो, तर चैतन्य आता खूपच चिडलेला असतो, तो काहीच बोलत नसतो. अर्जुन म्हणतो, काय मग तुझा आता मूड ठीक आहे ना? आपण आता काम करू शकतो ना? मला माहीत आहे त्या साक्षी शिखरेने तुझं ब्रेन वॉश केलं आहे, परंतु आपण या विषयावर लंच टाईममध्ये बोलूयात, आत्ता काहीच नको, असं म्हणून आता तो चैतन्यकडे पाहतो. त्यावेळी चैतन्य काही न बोलता रेझिग्नेशन लेटर आपल्या बॅगमधून काढतो आणि अर्जुन समोर ठेवतो. अर्जुन आता कामाबद्दलच त्याच्याबरोबर बोलत असतो, पण आता तो विचारतो हे काय आहे, असं म्हणून तो उघडून पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या हातातून नकळतपणे ते लेटरसुद्धा खाली पडतं. त्याला विश्वासच बसत नाही की चैतन्याने हे काय केलं. दुसरीकडे सायली आता रिक्षामधून तेथे ऑफिसजवळ आलेली असते. ती म्हणते, हे डब्याचं खरं तर नाटक आहे, परंतु या दोघांमधील संवाद चांगला व्हायला हवा असं मला वाटतं. अर्जुन सरांच्या, चैतन्य सरांच्या चेहऱ्यावरचं हसू हे सर्व काही आहे. इकडे आता चैतन्य म्हणतो, तू वाचलंच असेल अर्जुन यामध्ये काय आहे ते. अर्जुन आता खूपच चिडतो, तो म्हणतो, अरे चैतन्य समजते का तुला, तू काय करतोस हे? जे काल काही झालं होतं ते आपलं पर्सनल होतं, परंतु कामाच्या ठिकाणी हे का? त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, असं का? म्हणजे तू साक्षीवर जे काही आरोप केले, आमच्या प्रेमावर शंका घेतली, तिच्यावर भलते सलते आरोप करून तुला असं वाटतं का सर्व काही बॅक टू नॉर्मल होईल म्हणून? मी पुन्हा तुझ्यासोबत कधी काम करेन म्हणून? आणि ज्या माणसाला माझ्या प्रेमाची किंमत नाही तो माणूस माझा बॉस असू शकत नाही, असं आता रागातच चैतन्य म्हणतो.
आता तू तर माझा मित्रसुद्धा राहिला नाहीस असं जेव्हा चैतन्य म्हणतो त्यावेळी अर्जुन म्हणतो, काय म्हणालास तू चैतन्य, अरे तू आपली मैत्री पण तोडायला निघालास. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मी तर हे रेझिग्नेशन लेटर फक्त कागदावर लिहिलं आहे, मनातलं नातं तर तू कालच तोडलं आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी काहीही केलेलं नाही आहे. तर चैतन्य म्हणतो, जरा आठवून बघ अर्जुन, तू काल काय काय बोलला होता, अरे मी माझ्या आयुष्यात काय करावं, कोणाला भेटावं, कोणावर प्रेम करावं हे ठरवणारा तू कोण आहेस अर्जुन. सायली देखील तेथे आलेली असते, तिला खूप मोठा धक्का बसतो. तर अर्जुन म्हणतो, कालसुद्धा अर्जुन तू फक्त ऑर्डर सोडल्यात. पुढे रागातच चैतन्य म्हणतो, तू काल दाखवून दिलंस अर्जुन आपल्यातलं नातं हे मैत्रीचं नाही आहे, मालक आणि नोकराचं आहे. तर दुसरीकडे आता रविराज म्हणतो, आपली सर्व तयारी झाली आहे. नागराज म्हणतो, नाही अजून पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं आहे, जेवणाचं पाहायचं आहे, डेकोरेशनचं पाहायचं आहे. सुमन म्हणते, सर्व काही होईल व्यवस्थित, जेवणाचं मी पाहते, तुम्ही का टेन्शन घेताय. रविराज म्हणतो, डेकोरेशनचं मी पाहतो, आजकाल इव्हेंट मॅनेजमेंटवाले 2 तासामध्ये अगदी छान डेकोरेशन करून देतात. त्यावेळी आता नागराज डोक्यालाच हात लावतो. प्रिया म्हणते, बाबा पण अजून थोडा वेळ आपल्याला मिळाला असताना तयारीसाठी तर खूप छान झालं असतं. रविराज म्हणतो, काळजी करू नको, कपडे आणि अंगठ्या तयार आहेत ना सर्व. त्यावेळी सुमन म्हणते, हो ते तर कधीच तयार आहे, आणि माझ्या एक ओळखीची पार्लरवाली आहे, ती तर आपल्या तन्वीचा मेकअप करेल. त्यावेळी प्रिया म्हणते, बाबा तरीही पण. तर आता विपुलच्या आईवडिलांना खूप साधं सिंपल असा साखरपुडा हवाय असा आता रविराज म्हणतो. त्यामुळे आता नागराज आणि प्रिया हे दोघेही गप्प बसतात. इकडे सायली म्हणते की, अहो चैतन्य सर, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलाय. चैतन्य म्हणतो, तुला फक्त एकच बाजू माहीत आहे सायली, अर्जुनने तुला तेवढंच सांगितलं असेल, पण काल जे काही झालं ना तेथे तू नव्हती. तेव्हा सायली म्हणते, मला ते माहीत नाही, परंतु तुमच्या दोघांची मैत्री म्हणजे दृष्ट लागण्यासारखी आहे, आणि त्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे एवढंच. त्यावेळी अर्जुन म्हणतो की, अरे चैतन्य तुला कळत नाही का, आपल्या मैत्रीला साक्षी शिखरेची नजर लागली आहे. त्यावेळी चैतन्य म्हणतो की, मला हेच आवडत नाही अर्जुन तुझं, अरे तिच्यासारख्या स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या मुलीला तू क्रिमिनल म्हणतोस, आणि त्या माणसाला माझ्या आयुष्यात कधीही जागा नाही. त्यावेळी सायली म्हणते, तुम्ही खूप चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताय चैतन्य सर. अहो तुम्ही सारासार विचार केल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला समजेलच. त्यावेळी तुमच्या दोघांच्या सल्ल्याची मला गरज नाही आहे. मी तुझ्या किंवा अर्जुनच्या पर्सनल आयुष्यामध्ये अजिबात ढवळाढवळ करत नाही. त्यावेळी सायली म्हणते की, अहो तुमची ढवळाढवळ यांना कधी वाटलीच नाही, तुमच्या सल्ल्याशिवाय हे कधीही पुढे जात नाहीत. आता चैतन्य टोकाचं बोलत, मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वेळी सांगितलं होतं की तुम्ही हे करू नका, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. मी तुमच्या पर्सनल आयुष्यात कधीही ढवळाढवळ केली नाही, मग तुम्ही तरी का करताय असं चैतन्य आता रागातच म्हणतो. त्यावेळी अर्जुनला आता धक्का बसतो. सायली म्हणते, रागाच्या भरात तुम्ही काही पण बोलताय चैतन्य सर, तासभर तुम्ही जरा विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल. तेव्हा तासभर काय, एक मिनिटसुद्धा मी इथे आता थांबणार नाही असं रागातच चैतन्य म्हणतो. अर्जुन आता त्याच्याकडे पाहतच राहतो. तर चैतन्य आता जायला निघतो. सायली त्याला अडवत असते, पण चैतन्य थांबतच नाही. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली त्याला जाऊ देत, कारण तो आता साक्षीच्या इन्फ्लुएन्सखाली आहे, तो तिचा पपेट आहे, त्यामुळे अजिबात तो कुणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्यावेळी आता चैतन्य रागातच म्हणतो, अरे आजपर्यंत मी होतो ना पपेट, परंतु साक्षीचा नाही तुझा होतो असं रागातच तो आता म्हणतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य अजूनही डोळे उघड, तुला खूप पश्चाताप होणार आहे. तेव्हा चैतन्य गुड बाय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणून तेथून जातो. अर्जुनला काय करावं सुचत नाही. त्यावेळी सायली त्याला सावरते. दुसरीकडे सुमन आणि प्रिया या मेहंदीची डिझाईन पाहत असतात, पण प्रियाचं अजिबात लक्ष नसतं. तेवढ्यातच विपुलचा फोन येतो, पण प्रिया फोन घेण्याचं अवॉइड करते. त्यावेळी सुमन म्हणते, अगं हे काय करतेस तू, बघ ना विपुलचा फोन आलाय घे तू. तेव्हा ती म्हणते, नाही मेहंदीची डिझाईन पाहायची आहे. त्यावेळी आता सुमन म्हणते, अगोदर त्याचा फोन घे. तेव्हा ती कसाबसा तो कॉल रिसीव करते. त्यावेळी विपुल म्हणतो, अगं 24 तास फक्त आपल्या साखरपुड्यासाठी राहिलेत, पण मला असं वाटते आत्ताच तुझ्याकडे धावत यावं आणि साखरपुडा उरकून घ्यावा. ए तन्वी, आपण असं करायचं का, तुझ्या बाबांना सांगून उद्याच लग्न उरकून टाकूयात. ती म्हणते, काय म्हणालास, वैताग नुसता. त्यावेळी तो म्हणतो, काय म्हणालीस.
तेव्हा ती म्हणते की काही नाही रे, 24 तास राहिलेत ना, अजून खूप वेळ जायचा आहे म्हणून म्हणतीये. तो म्हणतो की मी तुला खूप मिस करतो आहे. तेव्हा ती म्हणते हो राहू दे राहू दे, आता आपण बाकीचं नंतर बोलूयात हा, असं म्हणून ती फोन ठेवते. हे सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्ही प्लीज जेवण करून घ्या, अर्जुनला काही सुचत नसतं. तर सायली म्हणते चैतन्य सर खरंच खूप चुकीचं वागतायत, मला नाही आवडलं हे. त्यावेळी अर्जुन म्हणतो पाहूयात पुढे कसं होतं आहे आणि काय होतंय ते आता. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनकडे पुन्हा येते आणि म्हणते चैतन्य सरांच्या जागी मी तुमची असिस्टंट बनू शकते का? अर्जुन म्हणतो घरातील कामं आणि हे ऑफिसमधील काम तुम्हाला जमेल का? सायली म्हणते सर्व काम मी ऑलरेडी करून आली आहे. दुसरीकडे अस्मिताने मुद्दामच पसारा घातलेला असतो आणि सायलीची चुगली ती पूर्णाजींकडे करते. पूर्णाजी म्हणतात की ती मुलगी अजिबात माझ्या परमिशनशिवाय बाहेर नाही गेली पाहिजे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब